न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। हिंगोली लोकसभा मतदारसंघ 1977 ला झालेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक इतिहास घडले। आतापर्यंत 11 निवडणुका झालेल्या या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे। पाहूयात या मतदारसंघामध्ये झालेल्या आतापर्यंतच्या निवडणुकांवर नजर टाकणारा हा एक रिपोर्ट। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीच रंगली ती बाहेरील उमेदवार आणि स्थानिक उमेदवार याच मुद्द्यावर। या लोकसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील 3, यवतमाळ जिल्ह्यातील 1 आणि नांदेड जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामुळे कायमच बाहेरील उमेदवार आणि स्थानिक उमेदवार हा वाद या ठिकाणी रंगतो। बाहेरचा माणूस इथं येऊन जर तुम्हाला हे स्वप्न पाहत असेल तर मला म्हणायचं आहे की आपण काय मेलेले आहोत का? बाहेरचे माणसं येऊन तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला हे स्वप्न पाहत असतील तर मला सांगायचा प्रश्न एवढाच आहे की माझं आज आपण जिवंत आहोत। आपणही तुम्हाला सांगतो या भागातले तुम्हाला जन्मलेले आहोत, याचाच आपल्याला मरायचं आहे। मग कुठेतरी स्वाभिमान मान सन्मान तुम्हाला सांगतो आपला सुद्धा जागृत झाला पाहिजे। आता असं कोणी 1977 ला तयार झालेल्या या मतदारसंघात पहिले खासदार होण्याचा मान जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील यांना मिळाला। ती लोकसभेची 6वी निवडणूक होती। त्यानंतर पुढील सलग 3 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आय पक्षाचे उत्तम राठोड हे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले। त्यांनी 1,35,091 मतांनी जनता पार्टीचे शंकरराव खराटे यांना पराभूत केलं। परंतु हेमंत पाटील यांनी 2019 निवडणुकीमध्ये तब्बल 2,77,856 एवढे मताधिक्य मिळवत नवा इतिहासच रचलाय। एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून मताधिक्यांच्या आकडेवारीवरती। 1977 चंद्रकांत पाटील 35,777 मतांनी ते विजयी झाले। 1980 उत्तमराव राठोड 1,17,222 मतांनी ते विजयी झाले। 1984 उत्तमराव राठोड 1,35,091 मतांनी ते विजयी झाले। 1989 उत्तमराव राठोड 71,170 मतांनी ते विजयी झाले। 1991 विलासराव गुंडेवार 3,886 मतांनी ते विजयी झाले। 1996 शिवाजी माने 79,067 मतांनी ते विजयी झाले। 1998 सूर्यकांत पाटील 77,666 मतांनी ते विजयी झाले। 1999 शिवाजी माने 12,207 मतांनी ते विजयी झाले। 2004 सूर्यकांत पाटील 12,545 मतांनी ते विजयी झाले। 2009 सुभाष वानखेडे 73,634 मतांनी ते विजयी झाले। 2014 ॲडव्होकेट राजू सातव 1,632 मतांनी ते विजयी झाले। 2019 हेमंत पाटील 2,77,856 मतांनी ते विजयी झाले। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी मताधिक्याचा विक्रम मोडत काढला आणि सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं। आता ते विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। हेमंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार अविकसित असलेल्या या जिल्ह्याने उत्तमराव राठोड यांच्यानंतर सलग कुणालाच खासदारकी दिली नाही, ती फक्त कुणीतरी या जिल्ह्याचा विकास करेल याच अपेक्षेने। मात्र आता मताधिक्याचा विक्रम मोडणारे हेमंत पाटील हे विकासाच्या बाबतीत विक्रम मोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल। उमेश चक्कर, AM न्यूज, हिंगोली। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।